श्री स्वामी समर्थ महाराज सुमा सर्वांना सदैव खुश ठेव हो ही स्वामी चरणी प्रार्थना आज मी तुम्हाला या येतून हो शनिग्रहाचे आपल्या आयुष्यात काय महत्व आहे हे सांगणार आहे पत्रिकेत उच्च क्षणी माणसाला अप्रतिम फळे देतो अचानकपणे सत्ता देतो अचानक धनलाभ अचानक चांगली बातमी देतो शतकानुशतके टिकणारी वैभव आणि कीर्ती देतो प्रसिद्धी देतो शनी ग्रह माणसाला सत्य स्वीकारण्याचे बळ देतो शनी आहे म्हणून शरीरात तत्व टिकून आहेत ज्यावर शनीची कृपा आहे त्याला थॉराइड सारखे आजार होत नाहीत ज्यांच्या पत्रिकेत शनी उच्च आहे त्यांना आयुष्यात शेवटी शेवटी तो जबरदस्त फळे देतो कासवाच्या गतीने फळे देतो लंबी रेस का घोडा बनवणारा ग्रह शनीच असतो जास्त काळ सत्तेत टिकून राहिलेली माणसं ते क्षणीमुळेच एखादा कलाकार जास्त काळ श्रोत्याच्या मनावर राज्य करतो शनीमुळेच सहा आठ बारा या अशुभ स्थानात शनी चांगली फळे देतो फक्त हळूहळू देतो कारण त्याचा रोटेशन स्पीड कमी आहे त्यावर गुरुची दृष्टी असता तो माणूस राजासारखे जीवन जगतो अशी माणसे आयुष्यात एकदा का होईना राजासारखे जीवन जगतातच पृथ्वीवर इलेक्ट्रोमॅग्नेटिक संतुलन हे शनीमुळेच आहे अन्यथा पृथ्वीवर दर सेकंदाला विजा पडल्या असत्या पृथ्वीला गुरुत्वाकर्षण बळ फक्त शनीच्या तत्वामुळे आहे अणुरेणूची गती शरीरातील रक्तदाब शनी संतुलित करतो रोगप्रतिकारशक्ती शनीच वाढवतो डी व्हिटामिन हे फक्त शनी आणि सूर्याच्या संयोगातून तयार होते पत्रिके क्षणी चांगला नाही मग त्याला कितीही सूर्यप्रकाशात बसवा डी व्हिटॅमिन शरीरात टिकाव धरत नाहीत आपल्या पूर्ण सूर्यमालिकेत चुंबकीय लहरी फेकून सर्व ग्रह संतुलित ठेवणारा क्षणीच आहे क्षणी माणसाला अशक्त करत नाही तर काटक आणि कष्टाळू का बनवतो सत्य वागणाऱ्याला क्षणी पहिल्यांदा मायेतून बाहेर काढतो आणि मग राजा बनवतो खोटारड्या व्यक्तीपासून वाचवणारा क्षणीच आहे क्षणी उच्च असणाऱ्या व्यक्तीचे विचार शतकानुशतके लोकांच्या मनावर राज्य करतो उच्च कोटीची एकाग्रता फक्त क्षणीमुळेच आहे परिस्थितीला तोंड देण्याचे सामर्थ्य क्षणीच देतो मनाचे समाधान क्षणीच टिकवतो अशा कितीतरी उदाहरणे आहेत जी लोक अधर्म अनितीचे आचरण करून समाजात पुढे आले पण एक दिवस तर त्यांना जमिनीवर आपटले क्षणीनेच त्यामुळे कुणीही असा विचार करू नये की अमुक अमुक माणूस वाईट वागून सुखात आहे आणि आपण अजूनही स्ट्रगल करतो क्षणी सबको देत आहे चांगल्या चंद्रावर बदललेला शनी तर साडेसातीमध्ये जोराने चांगली फळे देतो अहंकार ज्यांनी सोडला त्याला शनीची कृपा झाली म्हणून समजावी माणसाला साधारणपणे दर तीस वर्षांनी साडेसाती येते त्या साडेसातीच्या साडेसात वर्षात जेमतेम अडीच वर्षाचा काळ शनीचा त्या व्यक्तीला सत्य मार्ग दाखवतो ज्याला आपण त्रास देतो असे म्हणतो अरे पण उरलेली साडेबावीस वर्षे हा शनी तुम्हाला चांगली फळे देतो त्याचं काय हे म्हणजे एखाद्या आयुष्यभर तुमच्या मनासारखं वागलं आणि एकदा मनाविरुद्ध वागलं तर तो ग्रह पापी झाला का त्यामुळे आयुष्यात सत्य दाखवणाऱ्या ग्रहास पापी ग्रह म्हणणे कितपट योग्य आहे हे आपण आपलंच ठरवावं श्री स्वामी समर्थ